जिल्ह्यात 3 खुनाच्या घटनेने जिल्हा हादरला. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे झोपेत महिलेची हत्या करण्यात आली, तर दुसरी घटना यवतमाळ शहरातील नागपूर रोडवर धारदार शस्त्राने युवकाची हत्या करण्यात आली, तर तिसरी घटना नेर तालुक्यातील वटफडा येथे 53 वर्ष इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यवतमाळच्या आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरगाव इथे एक महिला झोपेत असतानाच अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सुनीता दत्ता मुधोळकर असे मृत महिलेचे नाव आहे. अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तर दुसरी घटना यवतमाळ शहरात उघडकीस आली. जुन्या रागाचा वचपा मनात ठेवून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना नागपूर रोड मार्गावर उघडकीस आली. ज्ञानेश्वर मस्के असे या हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सध्या शहर पोलिसांनी काही अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, तर नेर येथे एका बंद घरात 53 वर्ष इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना यवतमाळच्या नेर तालुक्यातील वटफडा या गावात उघडकीस आली. दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांना मिळाली, त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची पाहणी केली. दरम्यान पोलिसांना खून केला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यात खुनाच्या सतत होणाऱ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.